सुट्टे असो किंवा शाळा असो, कुरकुरीत नाश्ता करायला सर्वांनाच आवडतं आणि लहानांसोबत मोठ्यांची भूक सुद्धा आवरत नाही. तर त्यासाठी आपण तृप्तीस किचनमध्ये छान अशी पौष्टिक चौरापल्ली तयार केलेली आहे. चौरापल्ली तयार करण्यासाठीचे साहित्य आपल्या किचनमध्ये उपलब्ध असते. चला तर मग बघूया चौरापल्लीसाठी काय साहित्य लागतंय. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी तृप्तीज किचन चॅनलला यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. तयार केलेली कुरकुरीत आणि स्वादिष्ट चौरापल्ली तुमचे मुलं कधी संपवणार हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कुठल्याही प्रकारचं पीठ भिजवताना अशा प्रकारे खोलगट भांडं घ्यायचं, म्हणजे पीठ बाहेर उडत नाही. 2 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी उडदाचं पीठ आणि 1/2 वाटी मूग डाळीचं पीठ लागणार आहे. तुमच्याकडे जर मूग डाळीचं पीठ नसेल तर स्किप करावं. बहुतेक जण उन्हाळ्यामध्ये उडदाचे पापड तयार करतात, त्यावेळेस 1/2 वाटी पीठ हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा. ज्यावेळेस आपण चौरापल्ली तयार करणार आहे त्यावेळेस आपल्याला वापरता येतं. चौरापल्लीसाठी घेतलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद आणि 1 पडीभर तेलाचं मोहन द्यायचं आहे. तेल मी थंडच घेतलेलं आहे, तरीसुद्धा चौरापल्ली खूप छान तयार होते. चौरापल्ली अधिक चटपटीत लागण्यासाठी आपण त्यावर मसाला टाकणार आहे आणि तो मसाला 2 चमचे तिखट, 1 चमचा जलजीरा पावडर आणि काळं मीठ गरजेनुसार. हे सर्व मिक्स करून घ्या. अतिशय छान असा चटपटीत मसाला तयार होतो. तुमच्याकडे जर जलजीरा पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी तिखट आणि मीठ एकत्र करून वापरू शकतात. अतिशय स्वादिष्ट लागतं. आता आपण पीठ भिजवून घेणार आहे. तर पिठामध्ये तेल मिक्स करून नॉर्मल पाण्याने पीठ भिजवून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण पुरी आणि चपातीसाठी पीठ भिजवून घेतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजावं, त्यामुळे चौरापल्ली वाकच पडत नाही, छान अशी कुरकुरीत तयार होते. डाळींचं पीठ थोडं चिकट असतं, त्यामुळे थोडं तेल लावून पीठ भिजवून घ्यायचं. पीठ अगदी एकजीव झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण उडदाचे पापड आणि पुऱ्या तयार करण्यासाठी छोटे छोटे उंड्या तयार करून घेतो, त्याचप्रकारे सर्व उंड्या आधी तयार करून घ्या. तुम्ही जरी एकटे असाल तरी चौरापल्ली तुम्हाला अगदी सहजरित्या तयार करता येईल. तयार केलेले उंडे कडक पडायला नको म्हणून सुती कापडाने झाका किंवा त्यावर ताट ठेवून द्यायचं. ज्याप्रकारे आपण पापड लाटतो त्याप्रकारे छोटे पापड तयार करून घ्यायचे. पापड लाटून घेताना जर लाटण्याला चिपकत असेल तर तुम्ही तेल लावा किंवा मग मैदा लावू शकतात, कारण उडदाचं पीठ आणि मुगाचं पीठ चिकट असतं. लाटून घेतलेल्या पापडीला सुरीच्या सहाय्याने 1/2 इंच साईडने जागा सोडून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्या. चौरापल्ली तळण्यासाठी आपण तेल तापायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत शक्य होईल तितक्या पापड्या तयार करून ठेवायच्या. तयार केलेली पापडी हाताला उचलताना तुटत असेल तर अशा प्रकारे लाटण्याच्या सहाय्याने तिला उचलून डायरेक्ट तेलामध्ये सोडायची. चौरापल्ली तळण्यासाठी तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. सुरुवातीला तेल व्यवस्थित तापवून घ्यावं, नंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून चौरापल्ली तळून घ्यायची. तुम्ही तयार केलेली चौरापल्ली अगदी वाकच न राहताना छान अशी कुरकुरीत होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चौरापल्लीची पापडी आपण लाटून घेतल्यानंतर तेलामध्ये सोडली होती तर तिला परतवलं नाही, कारण ती एका साईडने पूर्णपणे गोल्डन झाल्याशिवाय तिची दुसरी साईड परतवून घ्यायची नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौरापल्ली वाकच होत नाही आणि चौरापल्लीचे तुकडेसुद्धा पडत नाही. बघा, अशा प्रकारे चौरापल्ली गोल्डन झाल्यानंतर तिची दुसरी साईडसुद्धा परतून घ्यायची आहे. आपण एकटे जरी असले तरी चौरापल्ली लाटल्यानंतर तेलामध्ये तळून घेतली तरी अगदी छान अशी कुरकुरीत तयार होते. अशा प्रकारे सर्व चौरापल्ली मी तयार करून घेतली. तयार झालेल्या चौरापल्लीला अधिक टेस्टी आणि स्वादिष्ट होण्यासाठी आपण जलजीराचा मसाला तयार केलेला आहे. तुमच्याकडे जर जलजीरा पावडर नसेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही चाट मसाला किंवा पुदिना पावडरसुद्धा वापरू शकतात. जितक्या चौरापल्ली आपण तळून घेतल्या आहेत त्यावर छान असा मसाला स्प्रेड करून घ्यायचा आणि राहिलेल्या चौरापल्लीसुद्धा तळून घ्यायच्या. सुट्ट्या संपल्यानंतर ज्यावेळेस स्कूल सुरू होतं तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे चौरापल्ली तयार करून ठेवा. मुलांना ब्रेकफास्टसाठी हेल्दी आहे. किंवा मग भाजी चपातीसोबत आपण अशा प्रकारे चौरापल्ली डब्याला आणि ब्रेकफास्टला देऊ शकतो. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये चौरापल्ली तयार केली तर हवाबंद डब्यामध्ये ठेवा, जेणेकरून ती वाकच होणार नाही.
चला तर मग रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुरकुरीत अशी स्वादिष्ट चौरापल्लीची रेसिपी नक्की ट्राय करा. किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून पौष्टिक आणि स्वादिष्ट चटपटीत रेसिपी तयार करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या पौष्टिक आणि स्वादिष्ट नवीन रेसिपीसोबत.